सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी पुन्हा येरे माझ्या मागल्या सारखा कारभार सुरू मिरज सिव्हिलचा कारभार हा सातत्याने चर्चेत मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात मिरज सिव्हिलचा कारभार हा सातत्याने चर्चेत असतो आजपर्यंत अनेक वादग्रस्त घटना मिरज शासकीय रुग्णालयात घडलेल्या आहेत गेल्या दोन वर्षाच्या काळात या ठिकाणी सांगली जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आलेले कोविड रुग्णालय पश्चिम महाराष्ट्रात नावारूपास झाले होते कोविड काळात केलेल्या कामगिरीमुळे या रुग्णालयाच्या नावलौकिकात काहीशी भर पडली होती मात्र आता हे रुग्णालय पूर्वीप्रमाणे सर्व रुग्णांसाठी सुरू झाल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्यासारखा कारभार सुरू असल्याची प्रचिती या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना येत आहे या ठिकाणी कार्यरत वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर आणि अधिकारी यांच्या ताळमेळ नसल्याने रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची कशा प्रकारे ससे होते याचा नमुना आज उघडकीस आला आणि एका रुग्णाच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशीच थेट संपर्क साधून या ठिकाणच्या भोंगळ कारभाराबाबत त्यांच्याकडे तक्रार केली असता तातडीने आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या फोनची दखल घेत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला आणि संबंधित रुग्णावर योग्य ते उपचार करण्याबाबत आदेश दिले यानंतर पुन्हा आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वतः सदर रुग्णाच्या नातेवाईकास फोन करून मिरज शासकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नणंदकर यांना भेटण्यास सांगितले त्यानंतर डॉक्टर सुधीर नणंदकर हे स्वतः रुग्णालयाच्या आकस्मिक विभागात दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी रुग्ण व त्याचे नातेवाईक यांना त्यांनी बोलावून घेऊन सर्व गारहाणे ऐकून घेतले आणि एकूणच रुग्णावर उपचार करताना कशा पद्धतीने हलगर्जीपणा केला जात आहे याचा नमुनाही त्यांच्या निदर्शनास आला यानंतर संबंधित रुग्णास दाखल करून घेऊन तातडीने शस्त्रक्रिया करावी किंवा डिस्चार्ज देऊन दोन दिवसानंतर त्यांच्यावर उपचार करावेत असे आदेश डॉक्टर सुधीर ननंदकर यांनी संबंधित डॉक्टरांना दिले याबाबतची अधिक माहिती अशी की आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉक्टर राजेंद्र पाटील एडरावकर यांच्याच मतदारसंघातील शिरोळ तालुक्यातील धरणगुती गावातील अशोक श्यामसिंग राजपूत हे नाकातील हाडमान्स वाढीच्या उपचारासंदर्भात गेल्या महिनाभरापासून मिरज शासकीय रुग्णालयात येत होते त्यांना गत सोमवारी रुग्णालयात ॲडमिट करून घेण्यात आले त्यानंतर विविध चाचण्या करून आणि रुग्णालयात औषधे व इतर साहित्य उपलब्ध नसल्याने ते, ते बाहेरून आणण्यास सांगून सोमवारी दिनांक नऊ मे रोजी सकाळी तुमची ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे अशोक राजपूत व त्यांच्या नातेवाईकांना डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात मिरज